एवढाच संबंध आला पहिल्यापासून राईट. तर पुढे असं वाटायचं की मोठ्या गाड्या सुटबूट घातली लोक टायर आम्ही पहिल्यांदा घातले तो मागणीमध्ये आला. तोही बऱ्याच लोकांनी सांगितलं कोणाचा होता दाजीला दिलं लग्न तोच मागून घेतला बरं. जे आम्ही दिले तेवढंच तुम्ही घालता ते टाय जी दिले ती घालत नाही ती परत द्या. मग ती टायर परत घेतली अजूनही माझ्याकडे आहे ती टाय. त्याच्यानंतर एवढं टाय की काही विचारच होईल काट मारता येत नव्हती कधी टायची. पहिल्यांदा विमान प्रवास केला त्यावेळेला अशाशा ज्या गोष्टी थोडी दिवस बघितल्या टेरेस म्हणजे एवढंच ना याच्यापेक्षा अजून फूट दोन फूट वरती बघितलेलं. आतमध्ये गेल्यानंतर एअरपोर्ट मध्ये अशी नजर दिली कुठे कुठे जायचं कुठे नजर जाते संपत्ती कळत असेल. त्यात एक एक अशी इंटरनॅशनल एअरपोर्ट बघायला मिळाले मुंबईचं बघितलं दुबईचं बघायला मिळाला नंतर मी डोळ्यातच बसत होतो एअरपोर्ट. तुमच्या पहिली होती दुबई एअरपोर्ट बघितलं आता रिसेंट बघितलं खूप आतमध्ये आत्ताच जे आहे ना 10 लाख पॅसेंजर एका दिवशी तिथनं ये जा करू शकतात. 10 लाख सर्क्युलर झाले आता चालायला तुम्हाला जायचं नाही तिथे नुसतं पट्टी करून उभं राहायचं तुम्ही चालेल एक्सिडेंट कसे असतात मॉडमध्ये बघतो आपण तसं दुसरं उभं राहायचं तिथे चालणार. किलोमीटर्स टुगेदर यू कॅन गो किलोमीटर किलोमीटर तुम्ही असे जाऊ शकता आतमध्ये एवढं मोठं ते एअरपोर्ट आहे. 10 लाख लोक तिथे राहू शकतात ये जा करू शकतात 400 विमानं ॲट अ टाइम लागू शकतात. 400 विमानं ॲट अ टाइम तिथं लागू शकतात पॅसेंजर इन आउट करू शकतात अशा पद्धतीचं ते एअरपोर्ट आहे. म्हणजे त्यापर्यंत ना डोळ्याचं पाहणं फिटलं किंवा डोळ्यात बसत नाही अशा गोष्टी तिथे होत्या. त्याची सुरुवात झाली नेटवर्क मार्केटिंगमुळे. कुठेतरी सामान्य माणूस नेटवर्क मार्केटिंगमध्ये येतो माझ्यासारखा स्वप्न बघतो जा सकता है टार्गेट कंपनीचं असतं आणि त्या कंपनीचं टार्गेटमध्ये उतरतो. 6 महिन्यामध्ये टार्गेट त्याची होतं पण टार्गेट होतं माझे होतं. आणि त्या टूरला जाताना ज्या वेळेला आतमधून पहिल्यांदा बघितलं आम्ही तर कधी रेशन कार्डच्या पहिले फक्त कार्ड काढलं पासपोर्ट पण काढावं लागला. आम्ही 500 रुपये घेतलं त्यावेळेला 500 रुपये दिले अशाला विचारून घालवायचे. जेव्हा टार्गेट सेट केलं पहिला पासपोर्ट काढून टाकला ज्या नाही दिली संतरक्षा ज्या गेलो डबलाईन बरोबर गेलो आतमध्ये चेकिंग बिकिंग करत आपल्याला अशी रॉयल ट्रीटमेंट वाटली की आपल्याला किंमत आहे. ते पहिल्यांदाच कळलं वास्तविक सांगतो की आपल्याला ऍज अ मनुष्य किंमत आहे हे कुठे कळलं मला पहिल्यांदा एअरपोर्टवरती गेल्यावर कळलं बरोबर आहे सर. तर तिथे गेल्या तर तुम्हाला जो रिस्पेक्ट भेटली ते कुठे रिस्पेक्ट देत नाही कुणी आपल्याला देतं कोणी नाही देत. तिथे गेल्यानंतर तो सिक्युरिटीवाला असेल व्यवस्थित वाटणार आपल्याशी बॅग चेकिंगवाला असेल यस सर नो सर प्लीज सर हे सर हे सर हे उठ बस आपल्याला सर 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 सगळ्या गोष्टी आहेत तुम्हालाही मॅडम मॅडम करतील आणि रिअलची सुरुवात होती. गेला इथून दिल्लीला आमचा पहिला टेकअप होता इथून तिथपर्यंत. मुंबईला आम्हाला जी मंडळी सोडायला आली होती आम्ही दिल्लीला पोहोचलो तर ही मंडळी अजून घरी पोहोचली होती मुंबईतल्या मुंबई 2007 ची गोष्ट आहे. रस्ते कसे असते तुम्हाला माहिती आता 18 वर्षानंतर आता मुंबईतून 2 तासात पुण्याला येऊ शकता. पण रिअली फॅक्ट अशी होती की आम्ही तिथं फोन केले हा सुखरू पहिल्यांदाच ना गाड्यावरती कोण गेले कशाला 30,000 25,000 कुटुंबात कोण गेले काही सेकंदामध्ये समुद्र दिसला आम्हाला. कुणी जर असं बसलं असेल ना देवाची प्रार्थना करत व्यवस्थित टेकअप होते व्यवस्थित टेकअप होते ते डोळे फुटेपर्यंत त्या खाली पाणी एवढ्या तर स्पीड किती टेकअप होते 800-900 किलोमीटरचा स्पीड आहे त्याला 100 किलोमीटर पर आवर चा स्पीड आहे त्याला म्हटल्यानंतर इथे थांबलं तू तुम्हाला असं काही बघायची क्लिप एखादी येस येस.